महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। गेल्या वर्षी 17 मार्च पासून कोरोनाच्या गंभीर संकटामुळे शहरातील बंद असलेली महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे। तब्बल 11 महिन्यानंतर शहरातील महाविद्यालये चालू झाल्याने विद्यार्थी विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आलेला आहे। कोरोना काळात बहुतांश महाविद्यालयांमधून ऑनलाइन संकल्पनेवर भर देण्यात आला होता, त्यावर शिक्षक आणि प्राध्यापकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले। तसेच आगामी काळातही सोशल डिस्टन्सिंग, मास्क व इतर उपाययोजनेचेही काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे यावेळी शिक्षक वर्गाकडून सांगण्यात आले आहे। 17 मार्च पासून सर्व महाराष्ट्रभर महाविद्यालये बंद करण्यात आले होते आणि आज 16 तारखेला शासनाच्या निर्देशानुसार हे महाविद्यालय उघडण्यात आले। आपण बघू शकता की विद्यार्थ्यांचा उत्साह व आनंद किती या ठिकाणी आहे। माझ्यासोबत आपल्याच महाविद्यालयाचे एक विद्यार्थी आहे। मित्र, तुझं काय नाव? केशव पाटील सर। केशव, मला सांग की काय वाटतं तुला इतक्या म्हणजे तब्बल 11 महिन्यानंतर महाविद्यालय चालू झालेलं आहे, तुला कसं वाटतं की जुन्या मित्रांशी भेटून वगैरे? एकदम भारी वाटतंय सर, कारण की लेक्चर वगैरे सगळं आनंदी चालू आहे, खूप भारी वाटतंय। कॉलेज चालू झालं असं आता बंद नाही व्हायला पाहिजे, खूप भारी वाटतंय सर। विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आता जे चालू झालेलं आहे महाविद्यालय आता इथून पुढे बंद नाही झालं पाहिजे। अजून काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत मित्रासमोर, नाव काय तुझं? यश ताफाडे। यश, यश मला सांगतो कोणत्या वर्गात शिकतोय? सर मी 12वी सायन्सला शिकतो। 12वी सायन्सला, काय वाटतं तुला की तू खूप दिवसानंतर तुला गजबजलेलं महाविद्यालय दिसतंय, जुन्या मित्रांशी भेटून वगैरे कसं वाटलं? सर एकदम आनंद होतोय, कारण की लॉकडाऊन असलं होतो त्यामुळे आम्ही घरामध्ये एकदम असे म्हणजे कैद झालेलं होतं, त्याच्यामुळे आता बाहेर फिरतो तर छान वाटतं। म्हणजे तुला कॅन्टीनचे समोसे वगैरे खायला मस्त आवडले समजा? नाही सर, कॅन्टीन तर बंद आहे सध्याला, पण मग आता कॉलेज चालू झालंय तर चांगलं वाटतंय। आपण बघितलं आहात की विद्यार्थ्यांचा आनंद जो आहे अजूक पण ज्या पद्धतीनं महाविद्यालय चालू व्हायला पाहिजे ते चालू झालेले नाही आहेत आणि जे महाविद्यालयामध्ये जे कॅन्टीन वगैरे असतात ते देखील बंद आहे। याच महाविद्यालयामध्ये टीचिंग देत असताना आपल्यासोबत शिक्षक देखील आहेत। मॅम, कसं वाटतं 11 महिन्यानंतर महाविद्यालयामध्ये विद्यार्थी हे जास्त प्रमाणात येऊ लागलेले आहेत, विद्यार्थिनी येऊ लागले आहेत, पण या कोरोनाच्या कोरोनाच्या काळामध्ये काही विद्यार्थ्यांचं नुकसान वगैरे झालं असं वाटतंय का तुम्हाला? नाही, आमच्या महाविद्यालयापुरता जर म्हटलं तर नुकसान अजिबात झालेलं नाही, कारण आम्ही अगदी रेग्युलर जूनपासून आम्ही ऑनलाईन क्लास घेतलेले आहेत। आम्ही टाइमटेबल पण ऑनलाईन वगैरे मुलींना आम्ही दिला होता। जेवढ्या मुलींचा मोबाईलचा प्रॉब्लेम, काही मुलींचा प्रॉब्लेम होता, त्या मुली ज्या ग्रामीण भागात आहेत त्या थोड्याशा वंचित राहिल्या, कारण ज्या पालकांचे नोकऱ्या गेल्या किंवा ज्या पालकांच्या काय म्हणतात बिझनेस वगैरे थांबले त्या मुलींचा थोडासा प्रॉब्लेम आला, पण बऱ्यापैकी मुलींनी ऑनलाईन क्लासेस केले। ताई, तुझं नाव सांग मला पहिलं। माझं नाव निकिता कांबळे, मी BA थर्ड इयरची विद्यार्थिनी। काय वाटतं निकिता तुला की आज 11 महिन्यानंतर आज तू महाविद्यालयात आली आणि तुला कशा पद्धतीने आनंद वाटतोय या ठिकाणी? जे घरी वातावरण होतं अभ्यासाचं, जे महाविद्यालयात जी मेंटॅलिटी तयार होती ती घरी नाही होत, आणि त्यामुळे जे टेक्निकल प्रॉब्लेम होत होते ऑफलाईन अभ्यासक्रमामध्ये जे टेक्निकल प्रॉब्लेम होत होते ते महाविद्यालयात येऊन ते व्यवस्थित आपण हँडल करू शकतो स्टडी। मानसी, मला सांग 11 महिन्यानंतर आज आपल्या महाविद्यालय चालू झालेलं आहे, तुला कसं वाटतं महाविद्यालयामध्ये येऊन? मला खूप खूप छान वाटतं आहे आणि असं वाटतंय की मी परत माझ्या घरामध्ये प्रवेश करते। ज्या पद्धतीने आम्ही या कॉलेजमध्ये राहतो वाढलो, जेव्हापासून मी माझी 12वी पण इथे झाली आणि तेव्हापासून मी आता 3rd इयर आहे माझं कॉलेज आता संपायला लागलं आहे, त्यामुळे ग्रॅज्युएशन होत आलेलं आहे आणि तेव्हा म्हणजे मी तेव्हापासून आत्तापर्यंत 11वी ते 3rd इयर मी इथे काढलेलं आहे, त्यामुळे आपल्या घरामध्ये आपण ज्या पद्धतीने संध्याकाळ झाल्यानंतर आपण आपल्या घरी जातो त्या पद्धतीने मी परत इथे आल्यासारखं मला फील येतो। छान मानसी, विद्यार्थ्यांच्या अशा प्रतिक्रिया या ठिकाणी दिसून येत आहे की 11 महिन्यानंतर आम्हाला परत आमच्या महाविद्यालय म्हणजे आमच्या घरामध्ये आल्यासारखं आम्हाला वाटतंय। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी देव रजाळे, औरंगाबाद।